राजनीतिक गलियारों में विधायकों को मंत्री पद देने का झांसा देकर करोड़ों रुपए की मांग की खबर से खलबली मच गई है। इस मामले पर पूर्व मंत्री विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया साझा करते हुए कहा कि महाराष्ट्र के भाजपा विधायकों के पास ज्यादा पैसे है, इसलिए यह जाल बिछाया गया होगा। मैंने आशय की अशे कई भामटे सर्वत्र फिरत असतात, त्यामध्ये अशा भामट्याचा उद्देश कोणी मासा गळाला लागला तर त्याचा फायदा उपटायचा अशा पद्धतीची मानसिकता असलेली लोक असतात कुठल्याही पक्षामध्ये। परंतु आमदारांना आमदार सतर्क असल्यामुळे तक्रार झाली आणि त्यांच्यावर आता कारवाई होते, नक्कीच याचा आनंद आहे। अशा लोकांना सोडता कामा नये, जे राष्ट्रीय लोकांना बदनाम करतात, राष्ट्रीय नेत्यांना बदनाम करतात, कुठल्याही पक्षाचं असू दे, आणि ही प्रवृत्ती सातत्यानं अनेक वेळा आपल्याला दिसते आहे। मला वाटतं की महाराष्ट्राच्या आमदारांच्याकडे खूप पैसे आहेत भारतीय जनता पक्षाच्या, म्हणून कदाचित त्यांनी हा सापळा रचला असावा। पण त्यांना बिचारे ते गरीब आमदार त्याच्या गळाला लागलेत विकास कुंभारीसारखे, आणि त्यामुळं त्याचा प्लॅन फसला। परंतु त्याचा अंदाज जो आहे की मागच्या 5-7 वर्षामध्ये हे आमदार भरपूर पैसे कमावलेत आणि मोठे गडगंज संपत्ती जमा केली, असा त्याचा अंदाज असेल कदाचित त्या यांना फसवणाऱ्याचा, आणि म्हणून त्या अंदाजापोटी त्यांनी मागणी केली। पण त्यांनी चुकीच्या ठिकाणी ती मागणी केली, चुकीच्या आमदारांना फोन केला, ज्यांच्याकडे करायला पाहिजे त्यांना केला नाही आणि ज्यांना नको करायला पाहिजे त्यांना ते केलेलं आहे, अशामुळे तो फसला। परंतु ही मात्र सर्व आमदारांना बदनाम करणारी ही जी प्रवृत्ती आहे, त्यांचा वेळीच बंदोबस्त केला गेला पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजेत असं मला वाटतं। नाही, भामट्यांची हिंमत वाढली म्हणजे आता सरकारचं जे चाललेलं आहे केंद्रात असो राज्यात असो, हे सामान्य माणसाचे लूटच करणारं सरकार आहे। सामान्य माणसाला लुटा आणि मोजक्या लोकांचे घर भरा, गरिबांना लुटा आणि अमीरांना वाटा, असा एक नवीन फॉर्म्युला आता देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू आहे। त्याचाच त्यामुळं या लोकांची हिंमत वाढत चाललेली आहे की त्यांना वाटतं की भ्रष्टाचारांनी तर मर्यादाच संपवल्या आहेत सगळ्या, एवढा मोठा भ्रष्टाचार राज्यात वाढलेला आहे आणि राज्यात असेल देशात असेल, तर ह्या सगळ्यामध्ये त्यांनाही वाटते त्यांची डेअरिंग वाढली, अरे सब लूट रहे तो हम भी थोडा लूट ले, असं काही त्यांची भावना।